शहरात रात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. 9 ते 10 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं अद्याप विश्रांती घेतली नाही. आळंदी, देहू आणि मोशी भागातील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. जोरदार पावसाचा परिणाम लोकसेवेवरही झाला आहे आणि इंद्रायणी नदीला पूर आला आहे. इंद्रायणी नदीचे पाणी मंदिर परिसरात पोहोचले आहे. ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भक्तांचे खूपच हाल झालेले आहे. महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी रवींद्र बिराजदार, काळेवाडी, पुणे.